या स्पर्धेच्या निमित्तानं सामनावीराचा आजसाठी आपल्याला गौरवण्यात येतोय. मी विनंती करतोय. संतोष राऊत सर या. आपण 2 दिवस नव्हतात, पहिल्या दिवशी ओपनिंग केल्यानंतर साऊंड. आणि 200 रुपयाचं पारितोषिक कोणाकडून? दर्शना सकरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक सर आपण द्यायचं आहे. तर ये समीर मित्रा, सर्वप्रथम तुझं वय सांग. 19 वर्षाचा हा गुणी खेळाडू आहे. कसं वाटलं आजच्या या सामन्यामध्ये, शेवटच्या सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये तुला एक षटक दिलं आणि जे क्रुशियल मोमेंटवर होतं, तुला वाटलं होतं की या धावा डिपेंड केल्या जाऊ शकतात? हो. तर नक्कीच या गोलंदाजीमध्ये केलेली किमया, या मैदानाचं आयोजन, इथे असणारे अंपायर, इथे असलेलं नियोजन, इथे असलेलं समालोचन, हे तुला कसं वाटलं? मस्त एकदम. ठीक आहे, व्हेरी वेल डन. नेक्स्ट मॅचसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आमच्या कॉमेंटेटर बॉक्स करून ओ टू कॉम बॉक्स. निश्चितपणे आपण पाहिला अगदी रंगतदार मुकाबला. आणि नंतरच्या मुकाबल्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जातोय यश मापगावकर याच्याकडे. ओव्हर टू यश. धन्यवाद धन्यवाद ब्रिजेश पाटील. आजच्या दिवसातील आपण पाहतोय हा सामना मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल. तिसरी मॅच, तिसरी लढत. 3 संघ आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अतिशय चांगला खेळ केला पहिल्या दिवसामध्ये. एक मिनिट यश, तुला थांबवतोय. शिवसाई मापगाव बी आपला संघ लगेच मैदानात उभा व्हा, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. कारण आपण ही स्पर्धा जरी आपली असली तरी पण नियम सर्वांना सारखे, त्याच्यामुळे आपण नियमाचे पालन करायचं आहे, अन्यथा आपलं इथे पॅनलाइज केलं जाणार आहे. ओ टू यश. सामन्याला करतोय आपण सुरुवात. आजचा दिवस आपण पाहिला या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, इट्स अ फायनल डे. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व प्रेक्षकांचं गावदी मुश्रीत आपला प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये आला पाहिजे ही आपला सूचना असेल. यावेळेस मात्र क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय वसंत यशवंत राव स्मृतिरक्षक पर्व 3 ऐकून ज्यांची स्फूर्तिमय गाथा, ऐकून ज्यांची स्फूर्तिमय गाथा, उंच आहे सह्याद्रीचा माथा, वंदन करतो त्या शिवरायांना, चरणी ठेवून विनम्र माथा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून. मी यश मापगावकर घेऊन जातो क्रिकेटच्या पटल्यावरती. त्यावेळेस मात्र चेंडूवरती केला प्रहार. स्वॅग वरती आला फ्री हिट. यावेळेस मात्र आपण पाहतोय एकावरती एक गोष्ट, जशा डीमार्ट मध्ये फ्री असतात ऋतुजी, त्या पद्धतीने या ठिकाणी नऊ नंतर फ्री हिट मैदानावरती कंटिन्यू असेल.
यावेळेचा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीनं हाताळलाय. पहिला चेंडू बीमर होता, त्या चेंडूला आसमान दाखवलंय. त्यानंतर मात्र तेजस काटे आपल्या लईमध्ये पुन्हा एकदा परतताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक तेजसचं या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न आहे. पुढचा चेंडू जावेचा चेंडू, यष्टीरक्षक थोडासा चुकलाय. विकेट किपरची थोडीशी चूक, चेंडू पडल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीने आतमध्ये आला होता. निखिल जाधवला आपण पाहतोय, स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक इन वरती असणारा फलंदाज धीरज. षटक क्रमांक पहिला शिवसाई मापगाव ब संघाच्या माध्यमातून तेजस मैदानावरती आलाय. बॅटची कडा घेतली होती, चेंडू ट्रॅव्हल करतोय. डिक्लर झोनच्या दिशेला मिळेल केवळ एक धाव. पहिलं षटक मैदानावरती सुरू केलं गेलं ऋत्विज, ज्या माध्यमातून आपण शिवसाई मापगाव बस संघाला पाहतोय. क्रिकेट पासून थोडेसे अलिप्त असणारे, सराव पासून थोडेसे दूर असणारे खेळाडू आज मैदानावरती या ठिकाणी नक्कीच एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील. या संघामध्ये आपण पाहतो तेजस काठे मैदानावरती गोलंदाजच्या मोर्चावरती सज्ज होताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट, एकदा मैदानावरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरताना पाहायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज निखिल जाधव. गावदिल मुशेद विरुद्ध संघ मैदानावरती पाहायला मिळतो शिवसाई मापगाव ब. अत्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेला, धापलकावरती 13 धावा आल्यात. एक बीमर चेंडू वगळता अत्यंत चांगली गोलंदाजी तेजस काटे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कमबॅक करणारी गोलंदाजी म्हणूयात. पहिला चेंडू हातामधून जवळपास निसटला होता असं मी म्हणेन, कारण गोलंदाजी करत असताना या ठिकाणी लाईन अँड लेंथ वरती जरूर त्यांनी इम्प्रूव्हमेंट केली. आतापर्यंतच्या 5 चेंडूंमध्ये त्यांनी दाखवलंय की काय गोलंदाजी तो करू शकतोय. ज्यावेळेचा फटका डीप मिडविकेटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक तैनात, वन माऊस फील्ड केला गेलाय. एक धाव मैदानावरती आली आणि त्यानंतर मात्र थांबावं लागेल, स्वतःला रोखावं लागेल. अत्यंत चांगलं फील्ड त्या दिशेला, क्षेत्ररक्षक उभा आहे. पहिलं षटक मैदानावरती येत आहे. पहिल्या षटकानंतर 14 बनल्यात, 14 धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकानंतर असणारी धावसंख्या गावदेव मुशेद एक षटकार आणि बाकी सिंगल धावांमध्ये कन्वर्ट केलेला कन्वर्जन आणि अशा मदतीनं पहिल्या षटकामध्ये 14 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव व FCC मापगाव यांच्या वतीनं संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वर्गीय वसंत यशवंत राऊत स्मृतिदर्शक पर्व तिसरं अशा माध्यमातून जर आपण हा खेळ पाहिला तर नक्कीच या स्पर्धेमध्ये ॲज अ स्पॉन्सर म्हणून आदित्य इलेक्ट्रिकल्सचे ओनर आदित्य स्वतः मैदानावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. आदित्य राऊत मैदानावरती येत आहे. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून हाताळलं जाईल. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि आपल्याला स्वतःला सुद्धा या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. व्हाईट प्लस वन, दोन धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळत आहेत. या दोन धावा निश्चित जर आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावरती स्कोर 16 धावा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळतोय. आदित्य वन्स अगेन गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. चेंडू मिडविकेट रिजनला, या ठिकाणी फिल्डिंग मध्ये थोडीशी मिस्टेक आणि त्यानंतर मात्र एका धावेला कन्वर्ट केलं निखिलने पुन्हा एकदा दोन धावांमध्ये. धावफलकावरती 18 धावा आल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या मैदानावरती. प्रगती पथावर असताना आदित्य राऊत अत्यंत चांगली गोलंदाजी करतोय, किंबहुना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी आपण म्हणूयात. आदित्य राईट आम ओव्हर द विकेट, पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन योग्य नाही. आतापर्यंत ऋत्विज आपण निखिल जाधवला पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट होत नाही आहे. पहिल्या षटकापासून आपण पाहिलं तर चेंडू बॅटच्या मध्यभागी लागत नाही, यामुळे थोडंसा जर आपण पाहिलं तर मोठे शॉट मोठे फटके या ठिकाणी मैदानावरती येत नाहीत. बिग हिट ज्याला आपण म्हणतो ते मैदानावरती येणं गरजेचं असेल, कारण 4 षटकांचा सामना आहे. अत्यंत चांगला चेंडू, आदित्य राऊत अत्यंत चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडूंवरती केवळ 3 धावा आणि त्याबरोबरीने आत्ताचा चेंडू आल्यास आपण डॉट चेंडू पाहतोय. आदित्य पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळेल. आयटम ओव्हर द विकेट, पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करेल, दरम्यानच्या दिशेला येतो चेंडू, केवळ मिळेल त्या ठिकाणी एक धाव.
सामन्याकडे ऋतुजी आपण पूर्ण पाहिलं तर चार षटकांमध्ये किती धावा प्रेरित असाव्या, तर या मैदानावरती आपण पाहिलं तर गेल्या सामन्यामध्ये सुद्धा कमी धावा होत्या, स्कोर होत नाही, चेस होत नाही आणि 28 धावांचं टार्गेट सुद्धा अचीव झालं नाही, 30-35 धावा या ठिकाणी जर मैदानावरती केला गेला तर अत्यंत चांगली मॅच मैदानावरती पाहायला मिळू शकेल. सामन्याकडे आपण वळतोय, धावफलकाचा विचार केला तर धावा बनल्यात 21 धावा या षटकामधील, एकमात्र चेंडू येणं बाकी, 1-2 आदित्य राऊतची बहारदार गोलंदाजी आज त्याने दाखवलंय. सराव असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. यावेळचा फटका मैदानावरती, क्षेत्ररक्षक कौ कॉर्नरच्या दिशेला, अत्यंत देखणा कॅच मैदानावरती, कम ऑन डीजे मास्टर, इट्स अ विकेट. मास्टर, 22 जानेवारी जशीशी ही तारीख जवळ येत आहे तसं तसं भारतामध्ये वाढणारं उत्साहाचं वातावरण सुद्धा ऋत्विज पाहायला मिळतं. श्रीराम मंदिर अयोध्येमध्ये होणारं सर्वात मोठं श्रीरामांचं मंदिर आणि त्यानंतर भारतामध्ये होणारा हर्ष उल्हास आणि डीजे मास्टर सुद्धा या ठिकाणी ते गीत वाजवतोय. आपल्या अख्ख्या अलिबागमध्ये येणारे ते पवित्र कलश, येणारा अक्षदा आणि प्रत्येक गावामधून श्रीरामांचा जल्लोष करणारी ती रथयात्रा, या सर्व गोष्टींचा जर उल्लेख केला तर नक्कीच 22 जानेवारी हा दिवस भारतामध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला जाईल. मॅचकडे आपण पळालो तर 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती बनल्यात, त्या म्हणजेच 21 धावा, 21 ऑन अ स्कोरबुक. रक्षण राऊतचं मी कौतुक करेन, अत्यंत चांगला कॅच काव करण्याच्या दिशेला सराव नसतो मात्र अशा वेळेस सुद्धा कोणती चूक त्याने केली नाही आणि एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून येतो. लवेश राऊत येतोय, लटा मोडतो विकेट, पहिला चेंडू फुलतो, चेंडूवरती प्रहार, या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला वन मोर फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. यश राऊतला आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवरती लालच दिली होती ऋत्विज लवेशने, कारण आतापर्यंत जर आपण हे षटक पाहिलं तर पहिला चेंडू हा आउट ऑफ द पार्क मारता आला असता मात्र योग्य कनेक्शन मैदानावरती पाहायला मिळालं नाही. यावेळेस मात्र आपण लवेशकडे वळत आहोत, गोलंदाजाच्या मोर्चावरती लवेश राऊत येतोय, लटा मोडतो विकेट. यावेळेस बॅट ची कडा जरूर आहे, फलंदाज बॅक टू द पवेलियन, कॉट बिहाइंड, अपील केलंय कमांडीचे मास्टर, फलंदाज बाद. यावेळेस लवेश राऊतचं कौतुक करावं लागेल, जबरदस्त गोलंदाजी, अमेझिंग स्पेल, मैदानावरती स्वतःला सिद्ध करणारी गोलंदाजी. आज जर मैदानावरती आपण पाहिलं तर इम्प्रुव्हमेंट इज द की ऑफ द सक्सेस ऋत्विज. मैदानावरती स्वतःला सिद्ध करत असताना स्वतःमध्ये बदलाव करावा लागतोय आणि आज त्याने मैदानावरती दाखवलं की मी सुद्धा चांगली गोलंदाजी करू शकतोय आणि त्याच्या मैदानावरती त्याची पहिली विकेट असेल क्रिकेट कारकिर्द मधली आणि नक्कीच एक चांगली सुरुवात त्याच्या या क्रिकेट कारकिर्दीला होते. विकेट मैदानावरती मिळते, 24 धावा धावफलकावरती आल्यात आणि पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती लवेश राऊत डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करेल. पंच मोहम्मद बकवाल गेल्या 3 दिवसांमध्ये अतिशय योग्य अंपायरिंग, त्यावर राम आले सर, पूर्ण पॅनल आपण पाहिलं, रायगड क्रिकेट असोसिएशनचे मुख्य पंच. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर लेगस्टिकच्या बाहेर ढाकूर, आताचा फलंदाज आपण पाहतोय निखिल करंजुकर. निखिलबद्दल बोलायचं झालं तर ऋत्विज, निखिलला शॉर्ट ऑफ द लेंग, फुल टॉस, ओव्हरपिच चेंडू जर टाकला तो बाउंड लाईनच्या बाहेरच असेल, कारण अत्यंत चांगल्या पद्धतीने तो फटकेबाजी करतो.
लवेश वरती आता मात्र थोडस दडपण आलं, एक वाईट जरूर आलाय, मात्र कम बॅक करेल की काय। ज्यावेळेचा फुलटॉस क्षेत्ररक्षक त्या दिशेला तैनात आहे, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून यशला केलं टाटा बाय बाय चेंडू, वन बाउन्स सीमा पार चौकार। तत्पूर्वी नेक्स्ट स्पॉट साठी कॉल टॉस साठी कॉल करतोय शिवसाई मापगाव अ अगेन्स्ट जयहनुमान बरुरपाडा। संघाचा संघनायक, आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं अनिवार्य आहे, अन्यथा आपल्याला 3 धावांची इथे पॅनल्टी दिली जाईल। पहिल्या दिवशी पॅनल्टी दिली गेली होती, दुसऱ्या दिवशी दिली होती गेली होती, मात्र आजच्या दिवशी मिळू नये अशी आमची इच्छा आहे। त्यामुळे विनंती असेल जयहनुमान बरुरपाडा या संघाच्या संघनायकाला की आपण टॉस उडवण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे, दुसऱ्या इनिंगचा जर पहिला चेंडू पडला तर आपल्याला 3 धावांची इथे पेनल्टी दिली जाईल। ओ टू कॉम बॉक्स ज्यावेळेचा फटका डीप स्कोअर लेग तैनात आहे आणि हा कॅच ड्रॉप करतोय तेजस काटे, आपण त्या दिशेला पाहतोय, अशा वेळेस चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक नितेश या ठिकाणी येतोय, चांगलं बॅकअप तशा माध्यमातून आहे, बॅकअप असायला पाहिजे ऋत्वेश, मग आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचं बॅकअप ठेवणं महत्वाचं आहे। धावफलकावरती या 3 धावेनिशी 33 धावा धावफलकावरती आल्या, 3 षटकानंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर 33 धावा धावफलकावरती आल्या। यावेळेस मात्र 3 षटकांनंतर धावफलकावरती 33 धावा, पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाज तेजस 14 धावा, त्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी आदित्य 7 धावा आणि लवेश राऊतने अत्यंत चांगली गोलंदाजी करताना 12 धावा दिला, 1 विकेट अशा नावावरती आहे। ओव्हरऑल आपण आतापर्यंत असणारी गोलंदाजी पाहिली तर जर जबरदस्त गोलंदाजी आपण म्हणूयात, कारण तितक्या धावा धावफलकावरती आल्याच जरूर, मात्र तटस्थ मॅच आपण म्हणूयात। पहिल्या चेंडूवरती नक्कीच प्रहार करण्याचा प्रयत्न, मिळेल एक धाव, वन डिक्लेअर, इट्स अ सिंगल ओनली वन रन आणि अशा स्वरूपात आपण धावा पाहतोय। धावफलकावरती 1 धावा आल्या, 34 धावा बनल्यात, 34 रन्स कम्स अप अशा माध्यमातून असणारी ही गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे। यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी करणारा गोलंदाज नितेश राऊत अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा खेळ पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळतोय, किती धावांपर्यंत मजल मारेल तो म्हणजेच गावदेवी मुशेत संघ। लेग बिफोर द विकेट चा अपील, यस सिटी चोर पकडला गेला अगदी समोर यशांच्या, कमांड डीजे मास्टर डीजे। याच दरम्यान दिलीपजी थळकर इथे आलेत मेमंडळाच्या वतीनं, त्यांचं स्वागत करतोय, आपण अतिथी कक्षामध्ये या असं नसतं, व विनंती करतोय आयोजकांना त्यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे। वळूयात मॅचकडे, नितेश राऊत गोलंदाजी करतोय, रॅडम ओड द विकेट, दिलीप थळकर
या 9+ एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय फ्री हिट मैदानावरती असेल. एक मिनिट प्रीते यश चंद्रशेखर सुर्वे हे देखील इथे आलेत सन्माननीय चंद्रशेखर सुर्वे पोलीस पाटील आपण बघतोय मुशेत पोलीस पाटील गाव मुशेत गावचे पोलीस पाटील आपण बघतोय. मी त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. आपला इथे यथोचित मान सन्मान केला जाणार आहे आपलं स्वागत केलं जाणार आहे. ओवर टू कॉम्बॉक्स यश मापगावकर. धन्यवाद सुजितजी पाटील. आपण वळूयात अंतिम षटकाकडे. नितीश गोलंदाजी करतोय रटाम. यावेळेस पुन्हा एकदा 9 चेंडूवरती प्रहार आणि चेंडू जातो या दिशेला. पंच डिक्लेअर स्वरूपामध्ये एकदा दाबलकावरती येईल. या ठिकाणी व्हॉलंटियर्स आपली जबाबदारी पूर्णतः पार पाडा कारण या ठिकाणी चेंडू आला पाहिजे. लवकरात लवकर सामना सुरू झाला पाहिजे. चंद्रशेखर सुर्वे यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. उत्तम राऊत आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे, वेलकम करायचं आहे. मित्रांनो आपण क्रिकेटचा हा खेळ पाहतोय त्याच्यामध्ये डेडिकेशन असणं फार महत्वाचं आहे. यावेळेसा चेंडू आपण पाहतो स्कोअरला ग्रीचनला चित्ररक्षित रेषेला तैनात आहे. आदित्य येतोय तोपर्यंत धाव धावफलकावरती पूर्ण आणि यानंतर जर आपण विचार केला त्या दोन धावांनिशी धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजेच 41 धावा. शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. क्रिकेटमध्ये आत्मसमर्पण ही भूमिका फार महत्वाची प्रितेश. कालच्या रात्रीमध्ये आपण ते पाहिलं. यावेळेचा चेंडू चेंडूवरती घणाघाती प्रहार चेंडू जातोय दे धनादन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकार. नक्कीच मी क्रिकेट रसिक प्रेक्षकांपर्यंत आत्मसमर्पण कशा पद्धतीचं असावं, डेडिकेशन काय असावं याबद्दल जरूर बोलेन. काल अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच होती त्या पूर्ण स्पर्धेमध्ये. पूर्णतः निशांत कडवे ज्याला काल मॅन ऑफ द सिरीज मिळाला ऋत्विज खेळत असताना चेंडू आदळला, डोळ्यावरती चष्मा होता, तो चष्मा पूर्णतः चकणाचूर झाला होता आणि त्यानंतर मात्र तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला. त्याला खेळत असताना दोन टाके त्याला लागले आणि ते होऊन सुद्धा तो त्या सामन्यामध्ये परतला. आणि कालच्या अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीची जर तुम्ही पूर्ण ते टुर्नामेंट पाहिले असेल तर ॲट द एंड त्या निशांत कडवेला त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज मिळाली. हे डेडिकेशन क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. खऱ्या अर्थानं मी कौतुक करेन निशूचं. कुठेतरी जेव्हा एखाद्या खेळाडूचं नाव होतं ना यश तेव्हा त्याची चर्चा नक्कीच होते. निशू काय खेळत नाही, निशूचा फॉर्म नाही आहे, निशूचा बॅटला बॉल लागत नाही, एवढ्या ऑप्शनमध्ये त्याला का निवडलंय, अशा बऱ्याचशा टीका टिप्पण्या झाल्या. पण खऱ्या अर्थानं कैवल्य पाटीलचं कौतुक करावं लागेल आणि कैवल्य पाटीलने त्याच्यावर जो विश्वास दाखवला ना आणि त्या विश्वासाला सार्थ म्हणजे निशांत जर परत आला ना फॉर्ममध्ये तर निशांतसारखं खेळाडू अलिबाग तालुक्यात ऐकवान म्हणून होणार नाही आहे अशी त्यांनी कालच्या दिवशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तर पुन्हा एकदा वळतो कॉम्बॉक्सकडे यश. जरूर जरूर खेळाडू असेच मोठे होत नाहीत, त्यासाठी समर्पण द्यावं लागतं, त्यासाठी क्रिकेटमध्ये सुद्धा रक्त सांडावं लागतं असं मी म्हणेन. कारण आतापर्यंत जर खेळ आपण प्रितेश पाहिला तर अलिबाग तालुक्यामध्ये नामांकित मुरुड तालुक्यामध्ये सुद्धा निशूचं नाव जर रायगड प्रीमियर लीग खेळला. यश तुला सारखं डिस्टर्ब करतोय तर पुढे टॉस करण्यासाठी जय हनुमान परूरपाडा संघाचा संघ नाही का आपण इथे अजून आलेला नाही आहात. सुमित पाटील माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपल्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण टॉस करण्यासाठी या. ही मॅच खूप क्रुशियल आहे आणि या मॅचसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची पॅनल्टी मिळू नये ही मला मना ही माझी मनापासून इच्छा आहे. सुमित पाटील आय कॉल टू टीम कॅप्टन प्लीज कम ऑन स्टेज. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर सुमित आपण या, आपण टॉस करून घ्या. सोशल मीडिया युट्यूबच्या लाईव्ह कव्हरेजमधून देखील आपण मला बघत ऐकत असाल तर आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे अन्यथा आपल्याला इथे पॅनलाइज केलं जाईल.
प्रतिस्पर्धी संघ इथे हजर आहे आणि आयोजकांच्या माध्यमातून गेले दोन दिवस आपण सन्माननीय अक्षय कैलकर यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या आणि ज्या झाडाखाली खुर्च्या नेऊन लहान मुलं बसली त्या लहान मुलांना सूचना आहे की त्या सगळ्या खुर्च्या आपण व्यासपीठावर आणून सोडायच्या आहेत कारण मग इथे आता मान्यवरांसाठी त्या खुर्च्या आरक्षित आहेत तुम्हाला कुठे तुम्ही उठवलं तर ते वाईट वाटेल तुम्हाला त्या सगळ्या खुर्च्या नेऊन व्यासपीठावर ठेवायच्या आहेत अजून व्यासपीठावर मान्यवर येणार आहेत आता यावेळेस मात्र पुन्हा एकदा मी कॉम्बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय सुजितजी पाटील यांना ओव्हर टू यू धन्यवाद थँक्यू यश पुन्हा मी कॉल करतो जय हनुमान परूरपाडा संघाचा संघ नायक जय हनुमान परूरपाडा संघाचा संघ नायक इनिंग ब्रेकच्या अगोदर आपल्याला टॉस करणं बंधनकारक आहे हा या एक स्पर्धेचा नियम आहे आणि आपण नियमाचं पालन करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे यावेळेस आपण बघतोय सामना सुरू होतोय पहिला चेंडू आपण पाहिलं तर पहिला चेंडू पंचांच्या इशारा आमच्यापर्यंत आलाय की पहिला चेंडू हा स्वैर आहे पहिला चेंडू हा अवंतर आहे अवंतर धावेने यावेळेस आपण बघितलं शिवसाई मापगाव बस संघाचं यावेळेस खातं उघडलंय अकाउंट ओपन झालंय विजयासाठी आपण पाहतोय ऋत्विज मला कळवत आहेत की धाव फलकावर धावा बनवल्यात 51 आणि 52 धावा अचीव करायची आहेत त्यामध्ये शिवसाई मापगाव बस संघाला इथे मात्र थोडस का होईना गलिच्छ क्रिकेट खराब क्रिकेट पाहायला मिळालं 55,555 एवढी मोठी पारितोषिक अशी स्पर्धा जर आपण भरवत असू ना तर अशा दर्जाचं क्रिकेट आपल्याला खेळणं चुकीचं आहे मात्र अंपायरने यावेळेस चेंडू डेड घोषित केलाय त्यामुळे ही धाव मिळणार नाही आहे त्यामुळे आपण पाहिलं तर हा चेंडू निर्धावाला आहे 52 धावा अचीव करायच्या आहेत शिवसाई मापगाव ब चर्चा ही देखील आहे शिवसाई बापगाव हा जर सामना जिंकला तर पुढला मॅच खेळण्यासाठी त्यांची फिटनेस राहील की नाही अशा काही चर्चा आहेत मात्र मला पूर्ण खात्री आहे शिवसाई बापगाव ए संघावर भारी पडेल जर हा सामना जिंकला तर वळतो पुन्हा आता मॅचकडे या चेंडूतील आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते खऱ्या अर्थानं हर्ष एक नवीन उद्दित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळायला फटका जय हनुमान परूपाडा आपण टॉस करण्यासाठी या जय हनुमान परूपाडा आपण टॉस करायला एक इनिंग झाल्यानंतर आलात अन्यथा एक इनिंगची सुरुवात झाल्यानंतर आलात म्हणून मंडळाच्या वतीनं तिसऱ्या संघाला 3 धावांची पेनल्टी दिल्यात येते एक धाव जरूर मिळते थर्ड मॅन झोन मध्ये आउटसाइड एज लागल्यानंतर आपण पाहिलं आता मात्र एक अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल शिवसाई मापगाव ब संघाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल इथे 3 धावांची पेनल्टी जय हनुमान परूपाडा संघाला दिली गेली आहे याची संघ नायकाने नोंद घ्यायची आहे मोठा फटका सरळ बॅटने खेळला जरूर बॅक टू द बॉलर विकेट आपण पाहिलोय चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते मुशेत संघाकडून मुशेत संघाची नक्कीच आपण पाहिलं फलंदाजी अतिशय चांगल्या दर्जाची झाली आता मात्र आपण पाहिलं ना आता 52 धावा अचीव करण्यासाठी ब संघाकडे कोणता फलंदाज त्या ताकदीचा आहे टॉस होतोय यश प्रितेश पाटील
अनुराग बाद झाला. या चेंडूवर आपण पाहिलं मोठा स्ट्रोक खेळाच्या नादामध्ये, अर्थात गरज होती संघाला, मात्र प्रयत्न करत असताना आपण बघतो प्रयत्नामध्ये अपयश मिळते. अनुराग एक भारत असं शरीर यष्टीचा फलंदाज मैदानाच्या आश्रय तंबूच्या आश्रयाला आलाय आणि दुसरे पहिल्या विकेटचं पतंग झालंय शिवसाई मापगाव अ संघाचं. इथे मात्र चांगला क्रिकेट खेळावं लागेल आता हा सामना जिंकण्यासाठी शिवसाई मापगाव ब संघाला. चांगली गोलंदाजी होते ती मुशेत संघाकडून. थँक्यू. पंच एक मिनिट डेड बॉल आहे, षटक संपलेला आहे, विकेटला षटक संपलेला आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. वाईट धरलेला आहे त्यांनी, वाईट धरून पण हा हा षटक संपलेला आहे, समाप्त झालाय. पहिला स्वैर चेंडू, दुसरा डॉट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडूवर एक धन, पाचव्या चेंडूवर लेगबाय स्वरूपात एक धाव डिक्लेअर स्वरूपात गेली होती, सहाव्या चेंडूवर एक धाव, सातव्या चेंडूवर विकेट, अशा पद्धतीने या षटकाचं विश्लेषण आहे. एक स्वैर चेंडू या षटकामध्ये फक्त पडलेला आहे. ओके, दोन कर्णधार या ठिकाणी उपस्थित होता, शिवसाई मापगाव आणि जनमन परुळपाडा. तर जनमन परुळपाडा, आपण सुरुवातीला उशीर आलात म्हणून 3 धावांची पेनल्टी आपल्याला आहे, टॉस आपण करतोय. सन्माननीय उदयजी राऊत यांच्या शुभ हस्ते 4 षटकांचा सामना असेल, दोन कर्णधार समोर आहेत, आपण टॉस करायचा आहे. जन्मन प्रबळ संघानं नाणेफेक जिंकलेली आहे, आपल्या शुभेच्छा असेल, जो काय निर्णय असेल तो लवकरात लवकर कळवा आणि त्यानंतर आपली मॅच असणार आहे, यासाठी आपण तयार राहायचं आहे. धन्यवाद. यावेळेस दुसरा गोलंदाज आला आहे, आपण पाहिलं तर पहिल्या गोलंदाजाने अगदी चांगली सुरुवात केली, दुसऱ्या गोलंदाजाने देखील पाहिलं तर पहिला चेंडू इथे निर्धावाला आहे. थोडंसं आव्हान कठीण होत चाललंय ते शिवसाई मापगाव ब संघासाठी. इथे मात्र चांगला खेळ खेळावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. आपल्याकडे असलेले स्ट्रोक इथे खेळावे लागतील, चौकार षटकार मारावे लागतील, कारण आपण पाहिलं तर 52 धावांची करण्यासाठी. इथे मात्र चेंडू गुडलाईन स्पॉटवर पडतोय, अनपेक्षित 52 चेंडू घेतोय आणि उचली घेतल्यानंतर आपण पाहतोय की हा चेंडू निर्धारित आहे. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ आणि अचूक दिशेवर होणारी गोलंदाजी, थोडीशी हवी होताना पाहतोय गोलंदाज. यावेळेस आपण पाहतोय कल्पेश, यावेळेस कव्हर रिजनच्या वरून उडवायचा होता, मात्र आपण पाहिलं तर मैदानामध्ये असलेल्या विजेच्या चारांना चेंडू लागतोय आणि कुठेतरी आपण पाहिलं तर या 4 किंवा 6 धावा येण्याचे चान्सेस जास्त होते, मात्र इथे एकच धाव मिळते. या एकेरी धावीने धावफलक वाढतोय, जाऊन पोहोचतो, अर्थात 5 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना इथे मात्र चेंज ऑफ पेस, निर्धाव चेंडू. या मॅच मध्ये जवळजवळ पूर्णतः हवी होताना पाहतो पाहायला मिळतोय शिवसाई, सॉरी गावदी मुशेत संघ. शिवसाई मापगाव ब अगेन्स्ट गावदेवी मुशेत असा हा सामना आपण मैदानात पाहतोय. चेंडू हवेत जरूर आहे, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चांगला झेल. इथे मात्र आणखीन एक विकेट डाऊन, आणखीन एक हदरा, तो म्हणजे शिवसाई मापगाव ब संघाला. आपला क्लास दाखवतोय, लाज व फुटका षटकार. का मोठा ठोकलाय, धावफलक 6 वाढतोय, जाऊन पोहोचतोय, तर अर्थात 11 धावा, दुहेरी अंकात धावा झाल्यात आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये कुठेतरी रंग भरलेत पुष्करराजने. आता पुष्करराज ओपनिंगसाठी का आला नाही याच्यावर बऱ्याचशा टीका टिप्पणी होणार, किंबहुना पुष्करराजने स्वतःला का प्रमोट केलं नाही याच्यावर देखील विचार विनिमय केले जाणार. कारण पुष्कराचा बॅटिंग फ्लो आहे ना, बॅट पकडल्यानंतरच कळतं की आपल्याला हा फलंदाज कोणत्या ताकदीचा आहे, कोणत्या टॅलेंटचा आहे. अगदी चांगली स्टाईल त्याची पाहायला मिळाली आणि या स्टाईलमध्ये आपण पाहिलं तर एक चांगला मिडविकेटला एक लांब लचक, जिथे सर्वात लांब षटकार आहे या मैदानाचा, तिथे षटकार त्याने लगावलंय आणि आपल्या मनगटामध्ये असली ताकद इथे प्रस्थापित केली आहे. पुष्करासाठी पारितोषिक असणार आहे, लगातार 3 षटकार मारले तर उत्तम राऊत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओमकार नवीन गोलंदाज ओमकार मैदानात येतोय.
इथे पहिला चेंडूवर यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, या चेंडूवर आणखीन एक विकेट। आता मात्र पुष्कराजवर स्ट्राइक, पुष्कराजला स्ट्राइक मिळणं खूप गरजेचं आहे। तेजसचा बॅट बॉल चांगला स्ट्रोक सुरक्षित रक्षकाच्या हातात। पारितोषिक इथे मात्र कमबॅक करतोय गोलंदाज, 22 स्वरूपात धाव जरूर आली आहे। निर्धाव आलेला चेंडू मात्र यष्टी रक्षकाकडून चूक झाली आणि 22 स्वरूपात एक धाव मिळाली आहे। आपण विचार केला तर या एकेरी धावीने धावफलक वाढतोय, 12 धावा धावफलकावर लागले, विजयासाठी 52 धाव बनवायचे आहेत। पुष्कराजला स्ट्राईक वळणं गरजेचं आहे, मात्र फलंदाज असे आणखीन एक थर्डमॅन झोन मध्ये मारलेला फटका, एकच धाव मिळते। एकेरी धावीने विचार केला तर या मॅच मध्ये पूर्णतः हावी होताना पाहते मुशेद हा संघ, मात्र पुष्कराचं स्ट्राईक वर येणं हे संघासाठी किती गरजेचं आहे। दोन चेंडू या षटकातील शिल्लक, मोठा स्ट्रोक खेळायचा होता, रनआउटची संधी इथे आहे, नॉन स्ट्राईक एंडला आणि फलंदाज बाद। मनोरंजन करत असताना, कारण आपण पाहिलं डीजे मास्टर ही खूप मोठी भूमिका आहे, महत्त्वाची भूमिका आहे, कारण जितके नाही डीजे मास्टर आतापर्यंत झालेत ना, त्यांचे सर्वांचे लव्ह मॅरेज झालेत हा इतिहास आहे, त्याच्यामुळे डीजे मास्टर च्या मुली प्रेमात लगेच पडतात। इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण झाले, नो चेंडूची घोषणा पंचांनी केली आहे। 16 धावा धावफलकावर नितेश यांच्या बॅटला जरी बॉल लागला तरी 100 रुपयाचा भारतोषिक आलाय रोशन राऊत यांच्याकडून, या 100 रुपये जमा करा। आता नितेश राऊतच्या बॅटला बॉल लागलेला आहे, 100 रुपये द्यायचे आहेत, वेगळं बक्षीस पाहायला मिळालं। खरं तर हे पारितोषिक समोर त्याची काढण्यासाठी होतं की समोर जशी लावण्यासाठी होतं हे मात्र काही कळलेलं नाहीये। पुष्कराज स्ट्राईक एंडला आहे, संधी आहे अजूनही आपल्याकडे, अजूनही जिंकण्यासाठी आपण विचार केला तर 36 धावा, 6 षटकार, 7 षटकार मारायचे फक्त तुम्हाला आता उरलेले 6 चेंडूंमध्ये। इथे 7-12 नावावर होणार आहे तुमच्या, जर तुम्ही षटकार मारला तर असं काहीतरी इथे हा मैदान ऐकू येते, तर 2 एकर 7-12 आपल्या नावावर होईल जर 6 षटकार मारले तर, एक धाव जरूर मिळते। तर 7-12 वाचलेला आहे नावावर व्हायचा, तर मॅच कडे थोडस कॉमेडी क्रिकेट पाहायला मिळालं खऱ्या अर्थानं। हा नितेश आणि आता अपेक्षा वाढल्यात तुमच्याकडून, जर षटकार लगावलात ना तर 200 रुपये। ऐकणारे सुद्धा आपल्यासारखेच प्रेक्षक आहेत आणि बोलणारे सुद्धा आपल्यासारखे प्रेक्षक आहेत, त्याच्यामुळे मनाला काही गिल्टी फील करून घेऊ नका। बबलूसाठी पारितोषिक, पुष्कराज चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, आणखी चौकार गेलाय 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 चौकार, यस। त्याच्यामुळे मी सुद्धा त्याच्या समवेत खेळलोय, त्याच्यामुळे मला माहिती आहे पुष्कराजचे बॅटिंग। 6 ला 200 रुपये, पुष्करातला आणखीन पारितोषिकाची खैरात होते।
पुष्कराज षटकार असे 200 रुपये पारितोषिक असणार आहे. ट्राय चांगली आहे, शतरक्षक झेल खाली, इथे मात्र झेल पकडला जातोय आणि पुष्कराची एक चांगली इनिंग संपते. पुष्कराचा फ्लो पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं. काही वर्षापूर्वी जो खेळायचा पुष्कर तो या मैदानात आज तसाच क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला. अजूनही तुम्हाला या संघामध्ये घेण्यास काही हरकत नाही. लवेश साठी 500 रुपये पारितोषिक आहे षटकारासाठी. डिक्लेअर स्वरूपात एकदा मिळते. अजूनही लवेशला संधी आहे. रोशन राऊत यांच्याकडून तब्बल 500 रुपये षटकार लगावला तर 500 रुपये. इथे मात्र मोठा स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न होता आणि या चेंडूवर आपण पाहिलं तर एकदा मिळते आणि हा सामना विजयी होतोय. गावदेवी मुशेत संघ, मुशेत संघाचं हार्दिक 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 अभिनंदन आणि पुढल्या पिढीसाठी, पुढल्या सामन्यासाठी तुम्हाला समालोचन कक्षाकडून खूप साऱ्या शुभेच्छा.